नमस्कार मित्रांनो, माझ्या या राकेश विस्फोटे यूट्यूब चॅनल वर आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, पुढच्या पानावर आज आपल्याला आपण जे मागचे रेषेचा सराव केला त्याच्यामध्ये जे विविध आकार काढलेत त्या आकारांपासून आपल्याला चित्रनिर्मिती किती छान पद्धतीने करता येते ते आपण बघणार आहोत। सगळ्यात अगोदर तुम्हा ड्रॉइंग बुकवर तुम्ही ऑर्डर केलेली आहेच, आजच्या चित्रासाठी आपल्याला ड्रॉइंग पेन्सिल, गरज भासल्यास खोड रबर, त्यानंतर कलर पेन्सिल्स आणि काळ्या रंगाचा स्केच पेन इत्यादी साहित्य लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हरिणचं चित्र सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते बघणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ते कसं काढतो ते बघूया। यासाठी तुमच्या ड्रॉइंग बुकवर पेन्सिलीने तुम्हाला काही आकार हलक्या हाताने काढायचे आहे। पुन्हा एकदा मी सांगतो की तुम्हाला दिसावं म्हणून मी पेन्सिल डार्क चालवत आहे। तुम्ही तुमच्या ड्रॉइंग बुकवर नेहमी पेन्सिल ही हलक्या हातानेच चालवायची आहे। पेन्सिल ही शक्य तेवढी मागच्या बाजूला धरायची आहे, जेणेकरून रंगकाम केल्यानंतर आपल्या चित्रात कुठेही पेन्सिल काम दिसायला नको। याने तुमचं चित्र अधिक आकर्षक आणि उठावदार दिसत असतं। ती काळजी तुम्ही घेणार यात शंका नाही। आता आपण आजच्या चित्राला सुरुवात करूया। यासाठी पहिली स्टेप, हलक्या हाताने एक छोटा गोल आकार काढायचा आहे आणि या खालच्या बाजूला एक मोठा आकार काढायचा आहे। हा आकार करत असताना बघा मी काय केलं, अशा पद्धतीने जो आकार काढायचा आहे तो वर वर फिरवत फिरवत हळूहळू कागदाकडे आपला हात न्यायचा आहे व पृष्ठभागावर टच केल्यावर तो आकार तसा निघेल। फायनल ड्रॉइंग बुकवर चित्र काढण्यापूर्वी तुम्ही कच्च्या कागदावर सराव केला तरी चालेल, तो जास्त सोयीस्कर होईल। दुसऱ्या स्टेपला या वरच्या आकाराच्या या ठिकाणी एक छोटा आकार तुम्हाला पुन्हा काढायचा आहे। त्यानंतर इथे अशा पद्धतीचा आकार आणि या ठिकाणी या पद्धतीचा आकार। तिसऱ्या स्टेपला तुम्हाला इथे एक गोल काढायचा आहे, इथे त्याचे डोळे दाखवायचे आहेत आणि या बाजूला त्याचे डोक्यावरचे शिंग दाखवण्याचा प्रयत्न करायचा। अशा पद्धतीने त्यानंतर इथून त्याची इथे मान जोडायची आहे आणि हा आकार इथून इथे जोडायचा आहे। मी कुठल्या रेषा कुठल्या आकारापर्यंत जोडतोय हे जरा व्यवस्थित बघा, नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा रिव्हर्स करून बघा आणि प्रत्येक स्टेप ही व्हिडिओ थांबवून तुम्ही त्याचा सराव करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल। पुन्हा एकदा बघा, पहिली स्टेप हे वर्तुळ आणि हे वर्तुळ, दुसरी स्टेप याचे दोघी कान आणि हा आकार, तिसरी स्टेप त्याचे दोन्ही शिंग डोळे, त्याच्या नाकातला हा छोटं वर्तुळ आणि त्याची शेपूट आणि त्याची मान काढलेली आहे। चौथ्या स्टेपला आपल्याला त्याचा खालचा हा जो मागच्या पोटाकडचा भाग आहे इथे एक वर्तुळ दाखवायचं आणि त्याच्यानंतर इथून एक आकार असा गोल काढून तो या पद्धतीने काढायचा आणि इथे एक रेषा दाखवायची आणि ही रेषा ऑलरेडी इथे आहेच आणि हा भाग इथे एक गोल चौकोन इथे दाखवून ही रेषा इथे त्याला मॅच करायची। बघा,
पुढच्या पाचव्या शेवटच्या स्टेपमध्ये उरलेला भाग इकडनं या बाजूने इथे एक रेषा आणि ही रेषा इकडे बाहेर, ही पण रेषा इथे बाहेर आणि इथे एक चौकोनाचा भाग, इथे बाजूला एक रेषा आणि इकडे पण चौकोनाचा भाग. अशा पद्धतीचं आकार काढून झाला नंतर इथे त्याच्या पोटावरचे त्याचे छानशी अशी गोल वर्तुळाची नक्षी असते, ठिपके असतात, ते काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि नंतर आपण काळा स्केचपेन घेऊन या चित्रातले जो आपल्याला आवश्यक भाग आहे तेवढाच काळ्या स्केचपेनने बॉर्डर करायचा. जसं की हा फक्त मधला भाग मी इथे घेतला, त्यानंतर हा भाग इथे जोडून हा भाग इथे जोडला आणि त्यानंतर बघा बाल मित्रांनो, अतिशय चित्र काढणं सोपं असतं. तुम्ही जर ते फक्त व्यवस्थित लक्ष देऊन शिकलेत तर तुम्हालाही ते काढणं काहीच अवघड नाही. त्याचा तोंडाचा भाग, इथे आपण त्याचे डोळे व्यवस्थित करून घेत आहोत. हा भाग इथे त्याचा पायापर्यंत, इथे त्याचा हा पाय, हा भाग, इथून फक्त हा एवढाच भाग जोडायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग, त्यानंतर हा भाग इथे जोडलेला आहे, त्यानंतर इकडे हा त्याचा पोटाचा भाग, इकडनं त्याचा शेपपुटचा भाग आपण पूर्ण करत आहोत. आणि हे झाल्यानंतर इथून हा भाग त्याचा पोटाचा पूर्ण इथे जॉईन होणार. आणि छान पद्धतीचं एक चित्र तुमच्या पद्धतीप्रमाणे इथे तयार होईल. आणि याच्यात तुम्ही आकर्षक रंग भरून ते पूर्ण करू शकतात. या चित्र पूर्ण झालं, बॉर्डर झाली की याच्या आजूबाजूला इथे बसलेलं आहे म्हणजे अर्थातच इथे जमीन असेल, तिथे हिरवगार गवत दाखवायचं का पाण्याचा साठा असलेल्या एखाद्या किनारी तलावाच्या शेजारी ते बसलेलं आहे, जे तुम्हाला मनात कल्पना असेल, जे बॅकग्राऊंड, जी सीन सिनेरी तुम्हाला तिथे दाखवायची असेल ही तुम्ही दाखवायची आहे. मी तुम्हाला फक्त सोप्या आकारामध्ये हे चित्र कसं काढायचं एवढं शिकवणार, बाकीचं बॅकग्राऊंड मात्र प्रत्येकाने आपल्या कल्पकतेने पूर्ण करायचं आहे. हे सगळं मागचं बॅकग्राऊंड काढा, तिथे झाडं दाखवा, जंगल दाखवा, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जे आवडेल ते त्याच्या आजूबाजूला चित्र दाखवा आणि ते ह्या बॉर्डरच्या आत सर्व चित्र छान आकर्षक कलर पेन्सिलने किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या रंगांनी ते रंगवा, त्याचा फोटो काढा आणि तुम्हाला आठवणीने पाठवायचा आहे. तुम्ही मला चित्र पाठवल्यावर मी तुम्हाला त्याचे गुण माझ्याकडे नोंदवेल, त्याचा तुम्हाला पुढे भविष्यात फायदा होईल. आता चित्र कसं रंगवायचं आपण हे बघणार आहोत. यासाठी तुम्हाला ऑरेंज, येलो आणि ब्राऊन एवढ्या रंगांची गरज भासणार आहे. ते रंग आपण सोबत घ्यायचीत आणि त्या रंगांच्या सहाय्याने आणि त्याला जोडीला छायाबेत करून आपल्याला हे चित्र आज रंगवायचं आहे. कसं ते बघूया. चला तर रंगाला सुरुवात करूया.
साधारणतः तीन रंगांमध्ये हे चित्र पूर्ण होऊ शकतं कसं ते बघूया. ब्राउन कलर घ्या, हलक्या हाताने अगोदर त्याच्या बॉर्डरचा भाग तुम्ही तिथे रंगवायचा आहे. किनाऱ्याचा भाग अतिशय हलका. कलर पेन्सिलचं एक खासियत असं आहे, जिथे तुम्हाला लाईट कलर भरायचा आहे तिथे हलक्या हाताने तुम्ही हात रंग भरायचा, आणि जिथे डार्क कलर करायचा आहे तिथे हाताचा दाब वाढवायचा आहे, जेणेकरून तिथे शेडिंग तयार होईल. बघा, हलक्या हाताने या पद्धतीने त्याच्या नाकात पण ब्राउन कलर, त्यानंतर त्याच्या पोटावरचे ठिपके, एका बाजूने डार्क आणि हळूहळू हलक्या हाताने हलका हात आणि हाताचा दाब वाढवत नेल्याने तिथे तशी शेडिंग त्या ठिकाणी तयार होईल. हे सगळं तुम्हाला सराव करावा लागणार. काही विद्यार्थ्यांना जमतं, जे नवीन आहेत ज्यांनी हे अनुभवलं नाही त्यांनी अगोदर कच्च्या कागदावर त्याचा सराव करा, रंग भरण्याचाही सराव करा. तुम्ही जर डायरेक्ट फायनल चित्रावर जर प्रयोग केला तर कदाचित चित्र खराब होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, चित्र खराब झालं तरी नाराज होऊ नका, प्रयत्न करत राहा. प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला सरावाने ते साध्य होईल व तुमचं चित्र अधिक छान होईल. त्याचे पायाचे जे पुढचं खूर आहे, नक आहे, त्यालाही ब्राऊन कलर देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर येलो कलर. येलो कलर मी कुठे कुठे शेड करतो आहे ते बघा. या ठिकाणी या बाजूला थोडंफार, त्यानंतर इकडे थोडासा गालाचा भाग, इथे कपाळाचा भाग, पानाचा बाहेर बाहेरचा कॉर्नरचा भाग, त्यानंतर इकडे त्याचा एवढा मानेचा भाग, तर इथे पायाचा भाग, इकडे हा भाग, त्यानंतर ऑरेंज कलरची पेन्सिल घेऊन इथे थोडाफार त्याला इफेक्ट्स. त्या येलो कलरमध्ये हलक्या हाताने त्यावर इफेक्ट दिला, तो इफेक्ट येणार. बघा, आपण बघू शकता. हे झाल्यानंतर थोडासा काही ठिकाणी हाताचा दाब वाढवून त्याचा रंग डार्क काही ठिकाणी, नंतर इकडनं अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने त्याला शेडिंग करू शकतो आणि आकर्षकपणा आणू शकतो. पेन्सिल अगदी हलक्या हाताने योग्य जिथे डार्क कलर आहे तिथे फक्त आपल्या हाताचा दाब वाढवायचा आहे, बाकी व्यवस्थित हलक्या हाताने तो अगोदर दिलेला रंग मिक्स व्हायला तिथे हवा आहे. कुठेही रंगात रेषा उमटायला नको. बऱ्याचदा आपण रंगकाम करताना आपले चित्रात रेषा दिसतात तशा दिसायला नको, अतिशय प्लेन पद्धतीने रंगकाम
आपण करायचं आहे जसं आपण बघत आहोत. थोडा वेळ लागला तर चालेल. अशी कृती करत करत संपूर्ण चित्र तुमचं रंगवून होईल. अशा पद्धतीने कृती करून आपण चित्र रंगवून पूर्ण करणार आहोत. तयार झालेल्या चित्राच्या बॅकग्राऊंड तुम्हाला काढून तेही रंगवायचं आहे आणि छान पद्धतीने तुम्ही आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे चित्र पूर्ण करू शकता. निश्चितच तुम्हाला चित्र आवडलं असेल. चित्र काढताना काही अडचण आल्यास तुम्ही मला डायरेक्ट फोन केला तरी चालणार आहे किंवा मेसेज केला तरी चालेल. या चित्राच्या डावी साईड आपली कोरी आहे. त्या कोऱ्या भागात तुम्हाला हे चित्र काढत असताना मनात काय वाटलं, काय अनुभव आला, काय आनंद मिळाला ते तुम्ही लिहू शकतात. काहीही किंवा त्या चित्राविषयी किंवा त्यात काढलेल्या प्राण्याविषयी देखील तुम्ही माहिती लिहिली तरी ती चालणार आहे. म्हणजे कलाविषय शिकत असताना आपण इतर जनरल नॉलेज पण त्याच्यासोबत शिकणार आहोत. जसं की बघा, आपण त्याची माहिती देखील लिहू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला देखील जे वाटेल ते आपण या ठिकाणी तिथे माहिती लिहू शकतो आणि आपल्या ज्ञानात भर काढू शकतो आणि तुमचा एक छानसा उपक्रम पण हा होऊ शकतो. जे पाचवीचे विद्यार्थी आहेत त्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ही ड्रॉइंग बुक कायमस्वरूपी सांभाळून ठेवायची आहे. वर्ष संपल्यानंतर ही वही रद्दीत द्यायची नाही. ही वही सांभाळून ठेवायची आहे. तुम्हाला या चित्रांचा भविष्यात कुठे ना कुठे निश्चितच उपयोग होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जी माहिती उपलब्ध होईल, तुमच्याकडे त्याचे पुस्तक असतील किंवा इंटरनेटवरून तुम्ही त्याची माहिती मिळवू शकतात आणि त्या पद्धतीने तिथे तुम्ही ते मांडू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही ती माहिती छान तिथे लिहू शकतात आणि अशा पद्धतीने मित्रांनो आजचं प्रात्यक्षिक आपलं पूर्ण झालेलं आहे. या चित्राचा आपल्या इतर नातेवाईक मित्रपरिवाराला फायदा होण्यासाठी माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतर आपल्या मित्रमंडळींना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. अशाच नवीन चित्र शिकण्यासाठी पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.